गाइस, आज आपण बनवणार आहोत थालीपीठ। त्यासाठी मी अर्धा किलो पीठ घेतलं आहे थालीपीठाचं भाजणी। त्याच्यामध्ये ठेचा टाकायचं आहे, मिरची, लसूण आणि थोडंसं कोथिंबीर घालून ही पेस्ट बनवली आहे। चवीप्रमाणे घालायचं आहे। तुम्ही या ठिकाणी तिखटसुद्धा घालू शकता आणि कोथिंबीर। हळद एक चमचा, मीठ चवीप्रमाणे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। आता यात पाणी घालून आपण पीठ मळणार आहोत। हे डाएटसाठी सुद्धा चांगलं असतं आणि झटपट होतो हा पदार्थ। ब्रेकफास्टला सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता। यामध्ये तुम्ही कांदाही घालू शकता, उत्तप्पमसारखं ते होऊन जातं। आता आपलं हे पीठ एकजीव झालेलं आहे, मळून घेतलेलं आहे आपण हे छान। जास्त घट्ट मळायचं नाही आहे, थालीपीठ करता येतील असं मळायचं आहे। आपण तयार केलेलं पीठ 15-20 मिनटं भिजवून द्यायचं आहे आणि भिजवल्यानंतर एका पोळपाटावर एक कॉटनचा कापड घ्यायचं आहे। त्याच्यावर हे जे पीठ भिजलेलं आहे आपलं, त्याचा गोळा करून, पिठाचा गोळा करून घ्यायचं आहे आणि लाटण्याला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे। आणि हा गोळा जितका आपल्याला लाटण्यानं लाटता येईल तेवढा लाटायचं आहे, कारण पीठ चिकटत असते लाटण्याला। आता हे आपण लाटण्यानं लाटून घेतलंय आणि हातानं ह्याला अजून प्रेस करून असं थालीपीठ बनवायचं आहे। पोळपाट नेहमी फिरवत राहायचं आहे जेणेकरून हे आपल्याला छान बनवता येईल। तुम्ही पाहू शकता आपलं थालीपीठ झालं आहे। आता आपण तवा तापायला ठेवलेला आहे। तवा तापल्यानंतर त्यावर थालीपीठ टाकायचं आहे। आता तवा चांगला तापलेला आहे, त्यामध्ये पहिल्यांदा तेल टाकायचं आहे। तव्यात तेल टाकल्यानंतर थालीपीठ टाकायचं आहे, त्याच्यावर पाणी लावून पटकन कापड काढून घ्यायचं आहे आणि परत तेल टाकायचं आहे थालीपीठाच्या कडेनं आणि मग पाण्याचा एक शिंतोडा घेऊन वरती ताट झाकायचं आहे। आता थालीपीठ शिजल्यानंतर ते आपण सर्व करणार आहोत। आपलं थालीपीठ झालं आहे। हे एका बाजूनच भाजायचं आहे, तुम्ही पाहू शकता एका बाजूनं छान भाजलेलं आहे। आता आपण हे सर्व करूया। आता आपण हे दह्याबरोबर किंवा लोण्याबरोबर सर्व करू शकता। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक कमेंट करून नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू। थालीपीठाच्या भाजणीच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे।